tak se kde slyšet. Jestli to kusí, tak nemůžu potěžit, že když se nemůže, chtěl jsem tady uslyšit, já hledě a nemůže vahedí. Teče nám to, teče u vás se kvěli vědě, a to teče u vás se kvěli vědě. Jelka zkušenství vědě. Kolika vzima, ani jelka zkušenství, jen se souhlasen nalka. Ilgar Khushet Kojigav Dhimacha Prasangacha Adi Kaidus Jali Dutti Jesali Tia Khushet Yodhi Kojigav Dhimacharach Lokali Dhofas Shambhan Shiksha Jaya Sangatna Tia Chachamadhi Sangvati Jali Rehate Tia Nesutu Amdi Adi Shafarak कि मैं उसी टीवी साउंड से करना होते परंतु तेजस्वी तेजस्वी प्रकृति से कई प्रश्न आ गए अंचा में उसे कई यू सकते नहीं क्या पैसे में उसे कई भाषण चीज की ये संबंधित था अगर पुलिस से रिपोर्ट है तो पुलिस से रिपोर्ट सादर किया गया इसे चावड़ी से निशानी चले कि कौन कौन बोल रहा क्या क्या बोल रहा कौन कौन हज़ार रुपए वगैरह 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 आज ये प्रश्न जीवन ती प्रश्न प्रामुख्याने एका खुशीच्यामुळे संबंध नसलेल्या हजर नसलेल्या लोकांच्या खची होती त्या ठिकाणी ज्यांच्या खची भरली गेली त्याच्यामध्ये जे ज्यांच्या खत्री भरण्यात आली ते वरिष्ठ लोक असे की जे त्या ठिकाणी हजरच नव्हते असं उदाहरणार्थ यादी माझ्याकडे आहे एका पैशाची झाली मगाशी मी सांगितलं होतं की आंबेडकर आपले पी व्ही सावंत त्याला प्रिसाईड करणार होते ते येऊ शकले आणि त्यांच्या गैरहजरीमध्ये पैशाचं अध्यक्ष स्थान बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिलं बी जी कोळसे होते माझे न्यायमूर्ती उलका महाजन होत्या त्याच्यानंतर आदिवासी या सगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक लोक होते उदाहरणार्थ उमर खालीज होते त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय भीम आर्मी त्याच्यानंतर आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन त्याच्यानंतर राष्ट्रीय सचिव ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वगैरे ह्या ज्या विविध संस्था आहेत या संस्थांचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु जे खत्री भाषणात आले त्याच्यामध्ये सुधीर ढवळे ते उपस्थित होते पण सुधीर ढवळेंच्याशिवाय बाकीची जी लोकांची यादी आहे ते लोक त्या ठिकाणी हजर नव्हते की त्यांचा त्याच्याशी काही संबंधही नव्हता
असं असताना त्यांच्या घर त्यांच्यावर त्या ठिकाणी आज खटली भरून त्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. सुधीर ढवळे यांच्यावर तिथं भाषण केलं किंवा कविता वाचली म्हणून त्यांना आरोपी केलं की अटक केलेली. त्यांनी कविता कुठली वाचली, नामदेव ढसाळ यांचं गोल फिटा हा काव्यसंग्रह, हा प्रसिद्ध काव्यसंग्रह, त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आणि त्याच्या कवितेच्या संदर्भात नामदेव ढसाळांना केंद्र सरकारने पद्मश्री दिली. त्याच्यामध्ये जी एक कविता आहे ती कविता जवळीच्या वाचली आणि ते कारण त्यांच्यावर खटला भरण्याच्यासाठी दिसतं. ती कविता कशाबद्दल आहे? ती कविता राज्यातल्या अनेक गावामध्ये शहरामध्ये विशेषतः उपेक्षित समाजातल्या स्त्री वर्गाच्यावर जे अत्याचार होतात त्या अत्याचाराच्या विरुद्ध ही कविता आपल्या तीव्र भावना व्यक्त करते. त्याचं पहिलंच कडू असं आहे, रक्तानं पिचलेल्या अगणित सूर्यानं तुमची आई बहीण आज विटवलेली जाते, हाता हातातून मावाल्यासारखे मागलेले उन्मत्त निरो आधी मेणबत्तीसारखी जळतायत माणसे चौका चौकातून वगैरे वगैरे. आणि त्या कविता शेवटी नामदेव ढसाळ असं म्हणतात, रक्तानं पेटलेल्या अगणित सूर्यानं किती जर सोसायची ही पोर नाके बनली, मरेपर्यंत जायचे का असेच युद्ध केली, ती पहा देची पहा मातीची अस्मिता अभाव झाली, माझ्या आत्म्यानं जिंदावरची गर्जना केली, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानं आता या शहरा शहराला आग लावून चाला. ज्या ठिकाणी सातत्यानं अत्याचार होतात त्या अत्याचाराच्या संबंधी किती दिवस आता बघायची भूमिका घ्यायची, तक्रारी करायच्या, आता वेळ अशी आली तिचा आगच लावली पाहिजे, असं एक संतापजनक एक वाक्य एक ओळ या काव्यामध्ये आहे. आता हे कविता म्हणजे कुसुमाग्रजांचं सुद्धा काही कविता अशा लागतायची स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळामध्ये की त्यांनी एक आक्रमक अशा प्रकारची भूमिका किंवा मागणी किंवा संताप त्या ठिकाणी व्यक्त केला. नामदेव ढसाळांनी या ठिकाणी अत्याचार सहन सातत्यानं करायला लागणाऱ्या लोकांच्या तीव्र भावना आहेत त्या या ठिकाणी या काव्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचा अर्थ लगेच काही आग लावायला चालली नाही किंवा गावं पेटवलेली नाही. आणि त्यामुळं अशा कवितेचा किंवा कशाचा आधार घेऊन वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लोक तुरुंगामध्ये टाकायचे आणि त्यासंबंधीचे असत्यावर आधारित पुरावे त्या ठिकाणी द्यायचे कवितामध्ये, ही गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून मी त्यासंबंधी सातत्यानं प्रयत्न करतो की या लोकांचा हा जो अन्याय आहे त्यातनं त्यांची सुटका कशी करून घेता येईल बघूया. पण हा मामलामध्ये ज्या पद्धतीने दिला गेला त्यामुळे अजूनही त्याला हवा तसा न्याय मिळालेला नाही. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा, आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.